हॅलो, गुड मॉर्निंग एवरीवन. सो आज सर सकाळचे वाजले 7 आणि इतक्या लवकर का उठले मी? बाकीच्या वेळेस मी कधी उठत नाही 7 वाजता, खूप कमी मी असं 7 वगैरे उठते. बिकॉज आज एक प्लॅन आहे आणि जरा स्पेशल प्लॅन आहे. तर तू सक्सेसफुल झाला समजा तर मी ते तुम्ही बघितलंच असेल. तर बघू आपण आता काय होणार आहे. पण मी भेटणार तर आहे माझ्या फ्रेंडला, खूप खूप दिवसांनी भेटणार आहे आम्ही. सो आम्ही प्लॅन केलेला आहे. सो आम्ही भेटतो आणि डिसाईड करू पुढे ते काय करायचं आहे. तोपर्यंत तुझ्यासोबत बनून राहा आणि बघू आपण काय करायचं. मला नक्की सांगेन आपण कुठे चाललो आहे, कसं चाललो आहे, हे सगळं मी एकमेकांचा प्रयत्न करेन. सो आता पटकन मी आता बनवली, मी खिचडी बनवली साबुदाण्याची आणि चहा. तर मी साबुदाण्याची खिचडी वगैरे सगळं पॅक करते आणि तुम्हाला नंतर भेटते. बाय. तो भाईंदरवरून आपल्या डहाणू ट्रेन, म्हणजे भाईंदरवरून डहाणू ट्रेन भेटेल, त्याने आपल्या पालघरला उतरायचं आहे. ठीक आहे, तो आता डहाणू ट्रेन येणार आहे आणि त्यातून आपण त्याचे 5-6 स्टेशन आहे, मग पालघर आहे. पालघरला उतरून आपण पुढचा प्रवास करायचा. ही आमची ट्रेन आली आहे. सो खूपच मस्त प्रवास होता हा. इथून आम्हाला लगेच ट्रेनही भेटली आणि खूप जास्त वेट नाही करावा लागला होता. ही खाडी आहे बस, ही खाडी आम्ही क्रॉस करून पुढे जात होतो. ते आम्ही उतरलो इथे पालघर स्टेशनला. ऑटो बघतोय मस्तान घाटसाठी. पण इथून काय कुठे जातो नाही गो? मस्तान नाका. मस्तान नाकासाठी आम्ही ऑटो टाईप पकडले. आता बघू इथून एक अर्धा तास तर लागेल मिनिमम. गाईज, आम्ही आता मस्तान घाटला उतरलो आहे. आता इथून आम्हाला खरकोणा गावासाठी गाडी बघायची आहे. ऑटो मिळते किंवा मॅजिक टमटम म्हणतात ते मिळते. सो इथे यायला आम्हाला 50 रुपीज घेते. ॲक्च्युली युजली 40-45 रुपये घेतात, पण आम्हाला 50 रुपये घेते. आता इथून आम्ही टमटम किंवा शेअरिंग ऑटो बघणार आहे. सो बघू तिकडे कसं असेल. काही तुम्ही बघितलं असेल, आता आम्हाला खरकोणा गावासाठी आम्हाला इथे ऑटो मिळाली होती. बिकॉज तिकडे खूपच कमी टमटम होते आणि टमटमसाठी त्यांना खूप लोकं लागत होते. सो आम्ही फक्त तिघंच होतो म्हणून त्यामुळे आम्ही प्रायव्हेट ऑटो केली आणि त्यात पण ते पुढे लोकं बसले होते. सो आम्ही तिथे आम्हाला त्याने गावाच्या खाली, म्हणजे हायवेजवळ गावाच्या जागी आम्हाला त्याने थांबवलं होती ऑटो. आणि आम्ही त्याला सांगितलं संध्याकाळी, पण तो आम्हाला जे जमलं त्या घ्यायला ये म्हणून आम्ही जस्ट एज अ प्रिव्हेंशन प्रिकॉशन म्हणून आम्ही त्याला बोलून ठेवलं होतं. सो आम्ही इथे पोहोचलो आणि इतकं सुंदर गाव आणि तुम्ही जर पूर्ण व्ह्यू बघाल ना, इतकं छान वाटतं. आणि नंतर थोडा पाऊस होता आणि ते अगदी खूपच छान वातावरण होतं आणि असं वाटत होतं की अरे आता अजून काय ट्रेकिंग करायची. इतकं सुंदर होतं इथे, तुम्ही बघू शकता सगळीकडे इतकं छान वातावरण होतं. त्याच्यानंतर पावसासारखं वातावरण, त्यामुळे घाम वगैरे जास्त येत. गाईज, आम्ही आता इथे आलो आहे. आम्ही खरकोणा गावाच्या खाली आम्हाला त्याने सोडलं आणि इथून सांगितलं की तुम्हाला इथे बांध लिहिले, तर बांध बघत बघत जायचे. तर त्यामध्ये काही समजत नाही आहे. अजून म्हणता कोणता बांध बीन दिसला नाही आहे, पण आता ठीक आहे, हा रस्ता आहे. आम्ही विचारलं कसं जायचं, तर आम्ही बघतो इथे काय मिळतं, कसं मिळतं ते मला कळेल. आणि सध्या तरी पाऊस नाही आहे आणि वातावरणात खूप असं थंडावा आहे सध्या तरी. विल सी की पुढे काय आहे. तर आमची जर्नी स्टार्ट झाली आहे. ए, इथून आपण सेल्फी काढू शकतो. वाय नॉट, वाय नॉट. तशी तर तुला कसं वाटतंय आपण इथे आलो? एकदम थ्रिलिंग. आम्ही उद्या स्टार्ट करते. आम्ही इतके एक्सायटेड ना पुढे माझी आमची काय अवस्था होणार आहे की आम्ही किती काय एन्जॉय करणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. बाय. सी, इथे कसं पाणी जमा झालं आहे पावसाचं. आय थिंक हे शेतीचं सगळं पाणी. सॉक्स घातले तुम्ही?
ठेव म गाइज वर्क असेल याची आयडिया मला बिलकुल नव्हती, पण खालीच मी इतकं एन्जॉय करत होते आणि ते वाट आणि जर वाजवत तो आवाज तेच मी जास्त एन्जॉय करत होते. असं मला इकडून जाण्यासाठी 2 तास 2 ते 3 तास लागतात आणि जर आपल्याला रस्ता माहिती नसेल तर 3 तास ते 3.5 तास पण लागू शकतात. सो आता माहिती आहे तर 2-5 मिनटं झाली आम्हाला सगळं. जे स्नो झालं होतं आणि इथे खूप सारी शेती होती आणि खूप सारी वर्दळ होती लोकांची, जे गावापासून जवळ असल्यामुळे गावातले लोक इथे म्हणजे त्यांची वर्दळ इथे चालूच असते, त्यामुळे तुम्हाला इथे भरपूर लोकं दिसू शकतात. पण आम्ही इतक्यातच खूप जास्त जमलो होतो. तसे थोडेसे रफ आहे तिकडचे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि हे जागोजागी असे पाणी साचलेलं आहे, त्याच्यामुळे त्या पाण्यात एन्जॉय करू शकता. हा तुम्ही रस्ता बघू शकता कसा आहे, त्यामुळे थोडं चालताना तुम्हाला दम लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला बसण्यासाठी इथे मध्ये मध्ये बाकडंसुद्धा आहेत, पण ते खूप अंतरावर आहेत, तर त्यासाठी तुम्हाला थोडं चालावं लागेल. आणि आम्ही एंट्री केली तेव्हा खूप लोक नव्हते, आणि आता अचानक जसं आम्ही थांबलो एका नदीकडे फोटो काढायला, खूप सारे लोक आले. सो वी सी. हाँ गाइड है. वर खूब लंब है अजून. शीतल पण इथे खूप दमली होती, म्हणजे मी आणि शीतल आम्ही दोघं दमलो होतो, पण अनिमेश बिलकुल दमला नव्हता, तो काही हवत होता तिथे. तर तुम्हाला सांगायला हे का लावलंय, आपले क्रॉस करायचा मोठा टास्क आहे. ते वरून जाऊ की खालून जाऊ? खालून कसं? खालून पण जाऊ शकतो आपण. खालून भरपूरच खाल्ली नाही, थोडं थोडं गरम व्हायला लागलंय आता. थोडंच चाललो आहे, पण एवढे दमलो आहे दोघी जणी की आमच्या मागचे लोक पुढे गेले, आम्ही बसलो आहे. बिकॉज थोडा जो रस्ता आहे ना तो खूप चिखलाचा आहे, तर आमचे पाय थोडे आतमध्ये रुजत आहेत. खूप शांती आहे, असं बघा जास्त काहीच नाही. काहीच आम्ही थोडंसं बसलो आहे आता, कारण एवढं गरम होत आहे ना इथे, त्यामुळे बसून बसून येतो. आणि बाकीचे लोक सगळे गेले पुढे, थोडंसं आम्ही स्नॅक्स वगैरे खाल्ले आणि मी चहा आणलाय. सो मी थोडासा चहा पिते, तुम्ही पण येताना सगळं खायचं सामान तर नक्की घेऊन या. बिकॉज आपल्याला वाटतं खाली की आपण आरामात जाऊ, पण असं नाही होत. तुम्हाला भूक लागते आणि एकदमच असं म्हणजे ब्लॅकआउट वगैरे व्हायचे चान्सेस असतात. सो आता आम्ही आमचा चहा एन्जॉय करतो, बघू आता पुढे काय होतं. गाईज खरं सांगू, एवढं सगळं बोलल्यानंतर आम्ही दोघी इतके थकले होतो, आणि इथे आमची जी ट्रेकिंग आहे ती फेल झाली होती. आणि आम्ही ठरवलं होतं की आता आपल्याकडून नाही होणार आहे, आणि इथून आम्ही पुन्हा खाली उतरायला सुरुवात केली होती, कारण फारच आम्हाला दोघींना डिफिकल्ट वाटत होतं. आणि खूप रस्ताना जसं आपण वर जात तसं खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होत जात होतो, आणि खूप म्हणजे असं वाटत होतं की अरे बस झाला आमचं, आम्हाला पॅल्पिटेशन्स व्हायला स्टार्ट झाले होते. एवढ्या खूप साऱ्या नद्या आहेत वर, खूप लहान लहान नद्या तुम्हाला दिसतील. आणि मी शूज सॉक्स नाही घातले म्हणून मी चालू शकतो. काय झालं? काय बघू, काहीतरी दाखवतोय आपण, तिकडे जाऊया. होल्ड करू बाई, कुठे चालली ती जिद्दल? पकड ना हात, थांब बाई, दोघं खाली पडू आपण. काय दाखवतोय? अरे ते मगाशी काय दाखवतो, मला काय दिसलं पण नाही. ओ हे असे खूप सारे किडे वगैरे पाण्यात पण असते. ते जशा प्रकारे आम्ही खाली आलो होतो, आणि खाली फक्त एकच दुकान आहे, ज्या दुकानामध्ये तुम्हाला फक्त बिस्किट आणि चहा
आय थिंक चहा पण नाही मिळत, फक्त बिस्किट किंवा थोडंफार कोल्ड ड्रिंक्स वगैरे भेटू शकतात, त्याच्या व्यतिरिक्त काहीच भेटत नाही. आणि तुम्ही गाव बघा किती सुंदर आहे, एकदम तर चित्रामध्ये दिसतं तसं गाव होतं, तिकडची घरं होती आणि खूप झाड खूप खूप छान होतं. आणि हे पाणी, तुम्हाला माहिती आहे पाणी बघितलं की मला बिलकुल कंट्रोल होत नाही, असं वाटतं पाण्यात जाऊन बसावं. तसं मी तिथे बसले होते, बराच वेळ बसले होते की चित्र पण मला बोलत होते का चल खूप वेळ झाला आता इथून चल असं बोलत होती, पण मला खूप मस्त वाटत होतं तिकडे ट्रेकिंगने ॲटलीस्ट पाण्यात तरी बसलो होतो. तुम्ही बघू शकता आता आम्हाला इथे खूप इझिली, कारण मी खूप लवकर खाली आलो तर मला खूप इझिली ऑटो भेटली. आता मला माहिती आहे तर उशिरा काय होऊ शकतं, पण आम्हाला असं खूप लवकर ऑटो भेटली म्हणजे इथून खारकोना, खारकोना टू जे मस्तान घाट होते त्यासाठी आम्हाला हे भेटली होती टमटम. आणि इथून आम्ही पालघर स्टेशनला आलो, पालघर स्टेशनला आलो खूप भूक लागली होती, पण तिथे जवळपास कुठेही हॉटेल नाही आहे, कुठेतरी आम्हाला एक छोटं चायनीज सेंटर भेटलं आणि तिथे आम्ही खाल्लं होतं. सो गाईज, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुला लाईक करा, काही सजेशन असेल कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आय होप तुम्ही खूप एन्जॉय केलं असेल. तोपर्यंत गाईज बाय, टेक केअर, तुम्ही चालले घरी, बाय, लव्ह यू ऑल.